कारंजा येथून संध्याकाळी 8 वाजता निघालेल्या MH 30 AA 77 74 नंबरच्या सिंधर ट्रॅव्हल्स या गाडीला सुलतानपूर समोर भाणापूर येथे रात्री 1 वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण गेल्याने अपघात झाला. चालकाने गाडी एका घराच्या अंगणात नेऊन जबरदस्त ब्रेक मारल्यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाली. सुदैवाने जीवितहानी टळली, पण स्लीपर कोच असल्याकारणाने ज्या कडावर गाडी पलटी झाली त्याच्या विरुद्ध कडावरच्या सीटवरचे प्रवासी दुसऱ्यांच्या सीटवर जाऊन आदळले, असे वृत्त प्रवासी असलेल्या मुलीने सांगितले. तिच्या म्हणण्याप्रमाणे अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर व कंडक्टर जागेवरून पळून गेले व कोणीही मदतीला आले नाही. शेवटी अपघातग्रस्त गाडीमधील प्रवासीच एकमेकांची मदत करून अपघातग्रस्त गाडीमधून बाहेर निघाले व 108 फोन लावून ॲम्ब्युलन्स बोलावून जास्त मार असणाऱ्यांना दवाखान्याकडे रवाना केले. एवढे होऊन सुद्धा सिंधर ट्रॅव्हल्सचे कारंजा येथे रहिवाशी असलेले मालक श्री थद्दाणी यांना प्रवाशांनी फोन लावले असता त्यांचा फोन स्विच ऑफ असल्याचे प्रवाशांनी सांगितले व घटना घडलेल्या वेळेपासून सकाळचे 8 वाजेपर्यंत ट्रॅव्हल्सच्या मालकाने कोणतीही मदत पाठविली नाही अथवा प्रवाशांना दुसऱ्या गाडीमधून पुणे येथे रवानासुद्धा केले नाही. शेवटी प्रवाशांनी आपापले नातेवाईक बोलवून त्यांची मदत घेतली व काही प्रवासी ST महामंडळाच्या मदतीने पुणे येथे रवाना झाले. ज्या व्यक्तीने हा वृत्तांत सांगितला ती व्यक्ती संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत पुण्यामध्ये पोहोचलेली नाही, त्यामुळे सिंधर ट्रॅव्हल्सच्या श्री थद्दाणी यांना मानवी जीवनाशी खेळ, तेही जास्त भाडे वसूल करून योग्य आहे का, असा रोष प्रवाशांमध्ये होत आहे. कारंजा येथून अक्षय लोटे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत.